कोवैक्सीन मुळे प्रवास धोक्यात। WHO च्या यादीत कोवैक्सीन नाही। आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वाट पाहावी लागणार। जर तुम्ही कोवैक्सीन लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरी देशाबाहेर जाण्यास अडथळे येऊ शकतात, तुमच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध येऊ शकतात, कारण जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोना लस घेतलेल्या प्रवाशांबाबत धोरण जाहीर केलंय। लसींच्या यादीत कोवॅक्सिनचा समावेश करण्यात आलेला नाही। यादीत असलेल्या कंपन्यांचा डोस घेतलेल्यांनाच प्रवासासाठी मुभा मिळणार आहे, त्यामुळे कोवॅक्सिनचे डोस घेतलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे। भारत बायोटेकचं वॅक्सिन कोवॅक्सिन जे आहे, जे भारतामध्ये डेव्हलप झालेलं आहे, त्याला अजून WHO इमर्जन्सी यूज लिस्टिंगमध्ये स्थान मिळालेलं नाही आहे। WHO टीम्स त्याच्यामध्ये ते व्यवस्थित तपासतात आणि जर तर त्यांना योग्य प्रकारचं वाटलं तर ते वॅक्सिन त्या लिस्टमध्ये येऊ शकतं आणि ही लिस्टमध्ये एकदा आलं की जगभर त्याला मान्यता मिळू शकते। इतर देशाच्या नागरिकांना आपल्या देशात प्रवेश देण्यासाठी ट्रॅव्हल पॉलिसी तयार करण्याचं काम अनेक देशात सुरू आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीमध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मॉडर्ना, फायझर, ॲस्ट्रेझेनका 2, जॅन्सेन US अँड नेदरलँड, सिनोफार्म, BBIP या कंपनीच्या लसींचा समावेश आहे। मात्र या यादीत भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सिन या लसीचा समावेश नाही। भारत बायोटेक कंपनीनं WHO अर्ज केले। कंपनीनं या संदर्भातील सखोल अहवाल सादर केल्यावरच कोवॅक्सिनला परवानगी मिळू शकते। आणखी माहितीची आवश्यकता असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय। या संदर्भात मे महिन्यात किंवा जून मध्ये एक बैठक आयोजित केली जाऊ शकते। कंपनीकडून आवश्यक ती कागदपत्र सादर केल्यावरच WHO कडून फेरविचार केला जाऊ शकतो। एखाद्या लसीला इतर देशांनी परवानगी दिलेली नसल्यास किंवा या लसीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश नसल्यास या लसींचा लाभ घेणारे नॉन वॅक्सिनेटेड म्हणजेच लस न घेणारे म्हणून गणले जातील। ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई। बातमी मागची बातमी म्हणजे नाशिक शहराला सध्या पाणी कपातीची गरज नाही असं महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय। गंगापूर, मुकणे आणि दारणा या तीनही धरणात 40% पाणी साठा आहे। शहरासाठीचा हा साठा 15 जून पर्यंत पुरू शकतो असं त्यांनी म्हटलंय। बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे